नदी में आई बाढ़ से हिंगोली जिले के कई घर जलमग्न हो गए। नदी में आई बाढ़ से पूरा कुरुंडा गांव जलमग्न हो गया है। दिल्ली के दौरे पर गए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को जैसे ही इस मामले की जानकारी हुई, उन्होंने बाढ़ की स्थिति का जायजा लेने के लिए दिल्ली से हिंगोली के जिला कलेक्टर को व्यक्तिगत रूप से फोन किया। उन्होंने बाढ़ पीड़ितों को जल्द से जल्द बचाने के लिए NDRF के दस्ते भेजने के भी निर्देश दिए। कुरुंदा गावातलं पाणी कमी झालं तर तिकडे लोक अडकले, त्यांचा रेस्क्यू वगैरे करताय ना? हो सर, रेस्क्यू करतोय सर। दोन कुटुंब आहेत सर, एक टाकळगाव म्हणून गाव आहे सर, शेतामध्ये एक पवारच्या शेतामध्ये एक कुटुंब वरती थांबले सर छतावर। नांदेडची आपली SDRF टीम पोहोचली सर, ती आता अर्ध्या तासात पोहोचते की त्यांना ताबडतोब रेस्क्यू करा। येस सर, येस सर। आणि पाणी आता कमी व्हायला लागलं, आता गावामध्ये जाऊन पण आता आमच्या लोकांचा संपर्क झालाय सर। पाणी आता कमी व्हायला लागलं, तर आता अंतरिक आहे लोकांना विचार शिफ्ट केलाय जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये। सगळं सगळी व्यवस्था, जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सगळं करा। कुठलंही काही कुणाला गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, आणि कुठेही जीवितहानी होणार नाही याला प्रायोरिटी द्या। आणि सगळे आपले ऑन फील्ड आहेत आपले सगळे लोक। हा, तुम्ही स्वतः लक्ष ठेवून रेस्क्यू करा आणि करायला लावा। आणि बाकी कुठं काही लोकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करा। आणि बाकी पण परिस्थिती जी बघा पूर्ण जिल्ह्याची।